तांदळी दुमाला येथील पीडित मुलीचे अपहरण आणि सामूहिक अत्याचार प्रकरणी दिलेले जबाब बदलण्यासाठी आमच्या पीडित मुलीला पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे यांनी मारहाण करून दबाव आणला, अशी पीडित मुलीच्या मातापित्यांची तक्रार आहे। या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे फिर्याद मांडली आहे। पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मदत करण्याच्या हेतूने या अधिकाऱ्यांनी कलम 164 नुसार न्यायालयामध्ये जबाब होण्यापूर्वी मुलीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतले। पोलीस निरीक्षकांच्या केबिनचा दरवाजा बंद करून दोन चापटी मारल्या आणि तुला केस चालवून काय मिळणार आहे, ते पोरं पैसे देत आहेत, ते पैसे घे आणि न्यायालयामध्ये आरोपींच्या सोयीचे जबाब दे, असं सांगून मुलीवर दबाव आणलाय। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी माता पित्यांनी केली आहे। माझ्या मुलीवर असा हे झालाय, बलात्कारची केस झाली। काल आम्ही इथं कोर्टात आलो, आम्हाला कोर्टात बोलावलं, कोर्टातून यांनी सोमस्य साहेबांनी इकडं बोलावलं भेटीसाठी म्हणून। बोलावल्यानंतर गाडीत बसवून आणलं, मला बाहेर थांबवलं, मुलीला आतमध्ये घेतलं, तिच्याकडून तिला मारलं, हाणलं, तिचं तोंड सुजलंय, तिचं डोळे भरून आले, बाहेर आली तर रडत आली। तिच्याकडून जबाब लिहून घेतल्यात की तुला 6 लाख रुपये देणार आहे, तर एक मुलगा तुझ्या संग लगीन करणार आहे आणि तू मागं घे। तो असं म्हणायचं की माझी चूक झाली आणि तू तिथं गेल्यावर अशी बोल। तिथून मुलगी बाहेर आली तर मला, मी म्हणलं काय झालं, तर मला म्हणते काय नाही झालं, मी म्हणे तुझं डोळे का भरून आल्या, तुझं तोंड का सुजलंय, म्हणली काय नाही झालं। तिथून परत आम्हाला त्यांनी कोर्टात नेऊन सोडलं, तिथं पण मी तिला म्हणलं काय म्हणले तुला, ते म्हणायचे काय नाही, काय सांगायला सांगितले काय नाही। तिला आम्ही ते 2 तास विचारित होतो, पण तिने आम्हाला खरं सांगितलं नाही, तिला जे बोलायला सांगितलं ते तिथं तिने 2-4 शब्द त्यांनी पण रेकॉर्ड करून घेतलं तिचं। आमच्या आम्हाला एवढा त्रास होतोय, आमच्या घरी रोज माणसं येतात आम्हाला धान खाऊ देणार की तुम्हाला एवढं एवढं पैसे देतो, तुम्ही मिटवून घ्या, तुमचा गाव असाच परस नाही, तुम्हाला इथं वागायचंच आहे, तुमच्या मुलीला कोण करणार नाही, तुझं लगीन कसं होईल, आणि तुम्ही हिताली हितच मिटवा, कशाला लांबवर जाऊ देता। मग आम्हाला ह्या सोमवश्याने असं हितवर आणलंच कशाला, ह्याच्या पोत केलंच काय हे आमचं, असं आम्ही गरीब माणसं आहे तर आम्ही करायचं काय, आम्हाला कुणापैशी काय होणार आहे आमचं, हा यांनी आमच्या एवढा अन्याय का केलाय। आम्हाला दुसऱ्या दिवशी फार दुपारून सांगितलं की ते म्हणतात की तुझे आई वडील जर ॲक्सिडेंट ही होऊन जर गेले मिले तर तू कशी राहणार, कशी वागणार गावात, कोणाच्या ह्याच्यावर राहणार। आणि मग तिने पण आम्हाला आज सांगितलं धमक्या देऊन, तिला विचारलं आम्ही तेव्हा ती आज आम्हाला म्हणली हे शब्द। मग आम्ही आता कसं वागायचं, कसं राहायचं या गावात, पोलीस लोकच अशी करतात, हे सोमस्य साहेबच असं करतोय म्हणल्यावर आम्हाला गाव सकट असंच करणार ना, आम्ही राहायचं कसं, जगायचं कसं, कुणाच्या आधारावर राहायचं, आम्ही आम्हाला आधारच कोणाचा धरायचा, आम्ही कसं जगायचं, कुठं आमचं एक मुलगा शाळा शिकवतोय तो कसा राहायचा, कसा वागायचा, तो जर गेला तर आम्ही त्याला येऊच तर अन्न पण खात नाही, तर आम्हाला वाटतं आमचा मुलगा कसा घरी येईल, कुणकुण का वाय ना आमच्या पुढे त्याने उभा राहावा येऊन, आम्ही एवढं भिवून राहतो, खता आम्हाला कुणाचा आधारच घ्यावा ना, कुणी आम्हाला सहकार्यच करीना, असं चाललंय आमचं, आम्ही जगायचं कसं आता, कसं राहायचं आम्हालाच कळा ना आमच्या आम्हाला। माझ्यावर सामूहिक बलात्कार घालता, काल माझी कोर्टाची तारीख होती, तिथे PSI मोरे साहेब आले आणि म्हणाले तुम्हाला सोमवशी साहेबांनी भेटायला बोलवले, मला व माझ्या आई वडिलांना ते तिथे घेऊन आले आणि त्यांनी मला दरवाजा बंद करून एकटीलाच आतमध्ये घेतले, आई वडिलांना आतमध्ये येऊ दिले नाही आणि सोमवशी साहेबांनी माझ्या 2 कानपाडीत मारल्या आणि मी रडायला लागले तर मला मोठ्या आवाजात म्हणाले रडायचं नाही, रडणं बंद कर, आणि ते म्हणाले ते पोरं मोठ्या घरातले आहे, तुला ही केस माघार घ्यावं लागणार नाही तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे, आणि त्यांनी मला दम देऊन हे बोलायला लावलं, आणि नाहीतर ते म्हणाले याच्यात तुझी बदनामी आहे, तुझ्या आईवडिलांची बदनामी, तुमचं गावात राहणं मुश्किल होईल, आणि त्यांनी माझ्याकडून कॅमेरा घेतला, दम देऊन त्यांनी माझ्याकडून जबाब कॅमेरा घेतला, मी जे त्यांनी जे सांगेल मी ते बोलले, ते म्हणाले बाहेर गेल्यावर कोणाला सांगायचं नाही,
आम्ही जे काय म्हणलो ते कोणालाच काय सांगायचं नाही। ते म्हणाले की त्याच्यातलं एक पोरगे लग्न करायला तयार आहे आणि तुम्हा 6 लाख रुपये तुला देतात, गपचूप तू त्याच्याबरोबर लग्न कर आणि काय करायचं ते कर। आणि मग त्यांनी मला असं दम देऊन त्यांनी हे केलं, कॅमेरा घेतला आणि मला म्हणाले की मी रडत होते तर मला म्हणाले तू बाहेर गेल्यावर रडायचं नाही, तू रडणं बंद कर, रस्त्यावर रस्त्यावर कुठंही ॲक्सिडेंट होतात, तुझ्या आईवडिलांचं काही होईल मग तुला कोण बघन। आणि म्हणून ते तू गप गुमान हे जे काय असेल ते ह्या कॅमेऱ्याबरोबर बोल। आणि त्यांनी मला दमदाटी देऊन ते बोलायला लावलं आणि ते आम्हाला ते मला म्हणाले की रडणं बंद कर आणि बाहेर गेल्यावर कोणत्या बायला नाही सांगायचं, माणसांना पण नाही सांगायचं, कोणालाच नाही सांगायचं। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।